तुम्ही सर्वजण मजेत ना? दर तुझ्याच किचन मध्ये मी ऋतुजा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. फेस्टिवल मध्ये सगळ्यांनाच गोड गोड खूप कंटाळा आलेला असतो, त्यामुळे मी इकडे वेगळ्या प्रकारचे मोदक बनवून दाखवलेले आहेत. हे मोदक खूप छान लागतात आणि अगदी तुमच्या जिभेला एक वेगळीच चव येऊन जाईल. हे मोदक जितके दिसायला आकर्षक बनतात तितकेच टेस्टीही लागतात आणि मेन म्हणजे खूप कमी सामानामध्ये बनवून तयार होतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा. मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर द ऋतुजा किचनला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर आता हे वेगळ्या प्रकारचे पान फ्लेवरचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया. पान मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे खाऊचे पान घेतलेले आहेत. अशा प्रकारे त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. मी इकडे 5 ते 6 खाऊची पाने घेतलेली आहेत. कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे मी इकडे, ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. अर्धी वाटी तुम्ही कंडेन्स मिल्क इकडे वापरायचं आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मी इकडे अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर घ्यायची आहे. मी इकडे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे पान आणि कंडेन्स मिल्कचं मिक्सर बनवलं होतं ते यामध्ये ऍड करायचं आहे आणि थोडासा फूड कलर, हिरवा फूड कलर मी इकडे वापरलेला आहे. जर तुम्हाला नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालेल. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी अशा प्रकारे हाताने मिक्स करून घेतलीये. कंडेन्स मिल्क यूज केल्यामुळं आपलं मिश्रण व्यवस्थित बाइंड होतं. हे पहा, तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. मी इकडे थोडंसं गुलकंद घेतलेलं आहे. हे गुलकंद 2 टेबलस्पून इतकं आहे. आणि यामध्ये गोड बडीशेप मी ऍड करतेय. तुम्ही साधी बडीशेप ही यूज करू शकता. आता हेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इकडे पानाचं मिक्सर ते बनवलेलं घेतलेलं आहे. गुलकंद आपण जे स्टफिंग करणार आहोत ते आणि थोडेसे चेरी घेतलेले आहेत. आता आपण याचे मोदक बनवूयात. मी इकडे मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये अशा प्रकारे चेरी ठेवून द्यायची आहे आणि यामध्ये आपण जे पानाचं मिक्सर बनवलं होतं ते सुरुवातीला घालून द्यायचं आहे. साईडने व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे खूप छान आकार येतो. हे बघा, अशा प्रकारे सर्व बाजूनी प्रेस करायचं आहे आणि त्यामध्ये गुलकंद आणि बडीशेपचं आपण जे मिक्सर बनवलं होतं ते घालून द्यायचं आहे. आणि वरून थोडंसं आपल्याला आपण जे पानाचं मिक्सर बनवलं होतं ते यावरती लावून द्यायचं आहे. तेही आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे. हे पहा, तुम्ही मोदक पाहू शकता, खूपच सुंदर बनलेला आहे. आता साईडला जे थोडंसं बाहेर आलेलं असतं ते आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पान मोदक बनवून तयार झालेला आहे.
हे पहा मी इकडे बाकीचे ही सर्व मोदक अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत। किती छान आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत। हे मोदक जितके छान दिसतात तितकेच टेस्टी ही लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। तुमच्याकडे जर चेरी नसेल तर नाही घातली तरी चालेल। गॅस न पेटवता अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे मोदक बनवून तयार होतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। किती सुंदर कलर आणि आकार याचा बनलेला आहे तुम्ही पाहू शकता, त्यामुळे नक्की ट्राय करा। आज बनवलेले हे वेगळ्या प्रकारचे पान फ्लेवर मोदक आवडले असतील तर द ऋतुजाज किचनला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।